हॅलो नमस्कार आनंदी कट्ट्यावर मी जयंत ठोंबरे आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो श्रोतो नमस्कार समाधान सुख मिळवण्यासाठी माणूस रात्रंदिवस धडपड करत असतो पण खरं समाधान कुठल्या गोष्टीत आहे याविषयीची एक खूप छान पोस्ट वाचण्यात आली आज खास तुमच्यासाठी दुकानाचा दरवाजा उघडला दुकानात झाडू मारून देवपूजा केली आणि ग्राहकांची वाट पाहायला लागलो माझं दुकान म्हणजे माझं छत्र माझं अस्तित्व माझं दुकान म्हणजे शोभेच्या वस्तूचं भांडार त्या विकून जे काय मिळेल त्यावर माझे गुजराण होते तसा मी श्रीमंत आहे बरं का पण समाधान नाही जीवाला सकाळी उठलं की धावपळ सुरू लोकलची वाट पाहायची नंतर धक्के खात आपल्या स्थानकावर पोहोचायचं दुकानात जायचं नवीन आलेलं सामान ग्राहक इतर बिल अशी भरपूर कामं असतात मला स्वतःला अगदी जेवायला सुद्धा वेळ मिळत नाही कधी कधी रात्री दिवसभराचा हिशोब करून मी निघतो माझं घर एका टोकाला आणि दुकान दुकान, दुकान दुसऱ्या टोकाला पण आयुष्यात सगळं करावंच लागतं तो दिवस मी कधीच विसरणार नाही ज्यानं मला खरं समाधान कशात असतं ते शिकवलं त्या दिवशी एक फॉरेनर माझ्या दुकानात आला तसं मन मे लड्डू फुटा सर्व मालाच्या किमती मनात दुपटीने वाढवल्या पण मला एक टेन्शन आलं होतं त्याची भाषा आपल्याला कळणार नाही आणि माझी भाषा त्याला आता कसं होणार तो आला आणि हसत हसत हाय वगैरे बोलून दुकान बघू लागला आजपर्यंत माझ्या दुकानात येऊन कुणीच एवढ्या बारकाईनं वस्तू कधीच पाहिल्या नाहीत तेवढ्या बारकाईनं तो वस्तू पाहू लागला अर्धा तास तो त्या सर्व वस्तू पाहून एका वस्तूकडे बोट दाखवून तो मला बोलला पॅक दिस ब्रो मला एवढं इंग्लिश कळत नाही पण त्यानं वस्तू पॅक करायला सांगितली हे मला समजलं तसं मी तो बॉक्स आणून पॅक करून त्याच्यासमोर ठेवला फॉरेनर मला म्हणाला हाऊ मच मला आता काय बोलतोय ते काही कळलंच नाही मी त्याच्याकडे बघून बोललो वॉट सर त्याला बरोबर कळलं की मला इंग्लिश कळत नाही फॉरेनर त्या वस्तूकडे बोट दाखवून बोलला मनी मनी आता एवढं समजायला मी काय वेडा नव्हतो लगेच डोक्यात हिशोब सुरू झाला त्याची जी किंमत आहे त्याच्या दुप्पट तिप्पट वाढवून सांगायची मी लगेच बोललो फाय हंड्रेड रुपीज आता एवढं इंग्लिश येतं मला जी वस्तू मी शंभर रुपयाला विकत होतो ती मी त्याला पाच पट किंमतीने विकत होतो त्यानं काही न बोलता पाकिटातनं पैसे काढले आणि मला दिले आणि थँक्यू बोलून निघून गेला पैसे काढताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली की त्यानं शंभरच्या पाच नोटा नाही तर शंभरच्या तीन आणि पाचशेच्या दोन असे तेराशे रुपये मला दिले आणि हे मला कळलं पण पण मी गप्प बसलो मी मनातल्या मनात खुश झालो चला एकाला वेडा बनवला माझ्या मनात स्वार्थ आला तो जाताना मी त्याला बोलू शकलो असतो पण पण मी गप्प बसलो दिवस संपला हिशोब करून मी घरी निघालो घरी गेलो जेवलो आणि झोपायचा प्रयत्न करायला लागलो पण मला काही केल्या झोप लागे ना सारखं त्या फॉरेनरचा विचार येऊ लागला काही समजत नव्हतं हो काय चाललंय दररोज झोप लागते पण आज झोप लागेच ना मी विचार केला उद्या तो येईल त्याला हे पैसे आपण परत देऊ आणि मग मग काही वेळाने माझा डोळा लागला दुसरा दिवस उजाडला मी पूर्ण दिवस त्याची वाट पाहिली पण तो आलाच नाही काहीच सुचत नव्हतं इथं माझे दहा रुपये कुणाकडे राहिले तरी मला कसं तरी होतं हा तर हजारच्या वर मला चुकून देऊन गेला मी विचार केला उद्या येईल तो आणि घरी आलो परत कालच्यासारखंच आजही झोप लागत नव्हती आणि असे पाच दिवस झाले मग काय करावं काही कळतच नव्हतं सहाव्या दिवशी मी एक युक्ती करायचं ठरवलं माझ्या दुकानातल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यातनं फोटो घेऊन मी टाइम्स ऑफ इंडियाच्या पेपरमध्ये छापला त्यात माझा मोबाईल नंबर आणि नाव दिलं आणि फोटोखाली संदेश लिहिला आय एम सर्चिंग यू हे मी माझ्या मित्राच्या इंग्लिश हायस्कूलच्या मुलाकडनं लिहून घेतलं होतं एका आठवड्यानं मला फोन आला हो यू मला काहीच कळत नव्हतं काय बोलावं मी लगेच बोललो सर आय एम आय एम मनी पर्सन फॉरेनर तिकडनं हसला हाय ब्रदर मी आपलं मीट यू मला काय बोलायचं ते कळतच नव्हतं पण जे येतं येतं सगळं बोलून दाखवत होतो फॉरेनर म्हणाला येस आय विल कम इन नेक्स्ट वीक ॲट युअर शॉक बाय मला काहीच समजलं नाही एकच कळलं कम म्हणजे येणारच मी खुश झालो आणि दररोज त्याची वाट पाहू लागलो आज येईल उद्या येईल असं करता करता आठवडा निघून गेला तरी तो आला नव्हता मी त्या दिवशी आलेल्या फोनवर पुन्हा फोन केला तिकडून एक बाई बोलली नमस्ते सर दिस इज हॉटेल ताज हाऊ कॅन आय हेल्प यू मला काहीच कळलं नाही पण मात्र ताज हॉटेल हा शब्द कळला मी मराठीतच बोललो मॅडम तिथं कोणीतरी फॉरेनर आहे का माझं नशीब थोर ती बाई मराठी निघाली सर इथे खूप फॉरेनर्स आहेत तुम्हाला कोणाशी बोलायचं आहे आता काय बोलू हां त्याचा फोटो पेपरमध्ये आला होता ना ते टाइम्स ऑफ इंडियामध्ये बाई मिळाली अरे हो अरे हां ते केनी सर तुम्ही दिलेला का तो फोटो आय वॉज सर्चिंग यू मी म्हटलं हो तुम्ही खरंच हुशार आहात आहो पण ते सर आजच गेले मी उदास होऊन फोन ठेवला आणि बसलो तेवढ्यात तेवढ्यात सर माझ्यासमोर येऊन उभे राहिले त्यांच्यासोबत अजून एक माणूस आला होता केनी सर हाय ब्रो मला काहीच कळलं नाही त्यांनी त्या माणसाला त्यांच्या भाषेत काहीतरी सांगितलं आणि तो भारतीय माणूस चक्क माझ्याशी मराठीत बोलला माझं नाव राहुल मी या सरांसोबत काम करतो सर विचारतायत तुम्ही फोन करून का भेटायला बोलवलं मी त्या दिवशी घडलेला सर्व किस्सा राहुल सरांना सांगितला राहुल सर म्हणाले अरे हे सर आपजोपती आहेत तू हजार रुपयासाठी त्यांना बोलवलंस सर ते हजार रुपये माझी झोप घेऊन गेले त्याचं काय राहुल सर म्हणाले म्हणजे मी म्हणालो काय नाही मी सरळ माझ्या पाकिटातून आठशे रुपये काढून केनी सरांना दिले आणि बोललो गिफ्ट फायव्ह हंड्रेड यू गिव्ह मी थर्टीन हंड्रेड माझ्या एवढ्याच बोलण्यानं सगळं केनी सरांना बरोबर समजलं ते म्हणाले यू आर ऑनेस्ट मॅन प्लीज कीप इट केनी सरांनी अजून पाच हजार रुपये काढून मला दिले आणि म्हणाले धिस इज गिफ्ट फ्रॉम मी नाईस टू मीट यू एवढंच बोलून ते निघून गेले आठशे रुपये द्यायला गेलो आणि देवाने पाच हजार अजून दिले पण ह्या पैशानं झोप हरवणार नव्हती कारण पाच हजारासोबत झोप आली होती मी त्यांनी दिलेले पाच हजार रुपये प्रत्येकी दोनशे याप्रमाणे दोनशे रुपयाच्या हिशोबाने रस्त्यावरच्या घाम गाळून काम करणाऱ्या पंचवीस लोकांना वाटून टाकले मला खूप मोठं समाधान मिळालं सर्वांना ही गोष्ट मी जेव्हा सांगतो तेव्हा सगळे मला मूर्खात काढतात पण या सर्वांना एक गोष्ट माहिती नाही मी पाच हजार रुपयात काय काय कमवलं ते केनी सर हे रशियन व्यक्ती हे रशियन असूनसुद्धा भारताच्या नौदल विभागासाठी मदतीचं कार्य करतात त्यांच्या नजरेत शंभर टक्के भारताची माझ्या वागण्यामुळे चांगली छाप पडली ज्या लोकांना मी पैसे वाटले ते दिवसाला एका वेळच्या जेवणासाठी भटकणारी मंडळी होती त्यांची मनं मी जिंकली आणि माझ्या मनाला माझ्या मनाला मी स्वतः चांगला असल्याची पावती दिली सुखाची झोप विकत घेतली मी दोनशे रुपयाच्या ऐवजी अकराशे रुपये एक्स्ट्रा कमावले आणि एकही स्वतःची माझी कवडी खर्च न करता पंचवीस जणांचं एका वेळच्या जेवणाचं सुख कमावलं एका अब्जाधीश माणसानं मनाच्या श्रीमंतीनं मला समाधान मिळवायला शिकवलं यानंतर पुढचा कार्यक्रम ऐकायला विसरू नका आनंदी कट्टा रेडिओ जयंतवरून तोपर्यंत मात्र आनंदी रहा